Hello students, how are you? In the last lecture, we have seen about nutrition, autotrophic plants, transport system in plants, photosynthesis. Okay, all these points we have covered in the previous lecture. So now we are going to study about our next two concept, biological fixation of nitrogen. Okay. सो इन धीस म्हणजेच काय की नायट्रोजनचं जे स्थिरीकरण आहे जैविक स्थिरीकरण ओके सो इट कॅन बी ब्रिंग अबाउट बाय टू डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे नायट्रोजनचं हे जे स्थिरीकरण आहे हे दोन प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या मदतीने म्हणजे सूक्ष्मजीवांमार्फत घडून येतं आता फर्स्ट वन रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट म्हणजे ही एक प्लांट आहे नाऊ सी इन दिस फिगर ही जी प्लांट आहे ही लेग्युमिनस प्लांट म्हणजे मराठीमध्ये तिला शिंबाधारी वनस्पती असं म्हणतात ओके नाऊ दिस प्लांट कंटेन रायझोबियम बॅक्टेरिया आता ही जी प्लांट आहे लेग्युमिनस प्लांट त्याचे रूट नोड्युल्स आता रूट नोड्युल्स म्हणजे काय म्हणजेच या मुळांवर ह्या छोट्या छोट्या गाठी दिसतायत का तुम्हाला ओके दिस स्मॉल नॉट्स आर देअर सो दिस नोड्युल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट कंटेन रायझोबियम बॅक्टेरिया म्हणजे या वनस्पतीच्या मुळांवर हा जो गाठीप्रमाणे दिसणारा जो भाग आहे त्यामध्ये रायझोबियम नावाचा जीवाणू राहतो ओके असतो इट ऍब्सॉर्ब तो काय करतो इट ऍब्सॉर्ब ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन म्हणजे वातावरणामध्ये असणारा जो काही नायट्रोजन वायू आहे त्या नायट्रोजन वायूला तो शोषून घेतो अँड कन्व्हर्ट इट इन टू ए कंपाऊंड इट्स नायट्रेट म्हणजे त्याचं रूपांतर तो त्याच्या कंपाऊंड मध्ये संयुगामध्ये करतो म्हणजेच थोडक्यात नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट्स मध्ये करतो ओके देन मायक्रो नाऊ दिस इज वन टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम हा म्हणजे हा एक मायक्रो ऑर्गॅनिझम झाला की जो या वनस्पतींच्या नोड्युल्स मध्ये म्हणजे गाठींमध्ये असतो त्याचं नाव काय व्हॉट इज द नेम ऑफ दॅट बॅक्टेरिया ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर बॅक्टेरिया अँड नेक्स्ट वन मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक ऍझिटोबॅक्टर म्हणजे ऍझिटोबॅक्टर नावाचा अजून एक सूक्ष्मजीव आहे जो कुठे सापडतो विच इज प्रेझेंट इन द सॉइल जो जमिनीमध्ये आढळतो मातीमध्ये आढळतो इट कन्व्हर्ट्स ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू नायट्रेट्स तो काय करतो वातावरणामध्ये असणाऱ्या नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट्स मध्ये त्याच्या या संयोगामध्ये करतो ओके डू यू अंडरस्टूड अप टू दिस सो अवर नेक्स्ट पॉइंट इज ऍटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन बरोबर आहे वातावरणामध्ये घडून येणार हे जे नायट्रोजनचं स्थिरीकरण आहे वातावरणीय स्थिरीकरण सी द फर्स्ट पॉइंट लाइटनिंग ऑकर्स इन द रेनी सीझन पावसाळ्याच्या दिवसामध्ये लाइटनिंग म्हणजे विजांचा कडकडाट होतो ओके सो ड्यू टू धिस ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन गेट्स रिएक्ट्स विथ इच अदर म्हणजेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा जोरजोराने जेव्हा विजा कडाडत असतात त्यावेळेस काय होतं वातावरणामध्ये असणारा नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे दोघांचे रिएक्शन होते ओके आणि त्यांच्यापासून काय तयार होतं तर त्यांच्यापासून नायट्रिक ऑक्साईड फॉर्म होतं आणि परत अगेन दिस नायट्रिक ऑक्साईड गेट ऑक्सिडाइज त्याचं परत ऑक्सिडीकरण होतं म्हणजे ऑक्सिजनशी त्याचा परत संयोग होतो टू फॉर्म नायट्रोजन डाय ऑक्साईड ओके म्हणजे नायट्रिक ऑक्साईडचं रूपांतर नायट्रोजन डाय ऑक्साईड मध्ये होत देन नेक्स्ट पॉइंट द नायट्रोजन डाय ऑक्साईड म्हणजे आता हा जो तयार झालेला नायट्रोजन डाय ऑक्साईड आहे NO2 ओके डिझॉल्व्स इन रेन वॉटर तो पावसाच्या पाण्यामध्ये विरघळतो अँड फॉर्म्स नायट्रिक ऍसिड ओके म्हणजेच त्याच्यापासून काय तयार होतं नायट्रिक ऍसिड तयार होतं नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे HNO3 ओके
विच गेट्स एडेड टू द सॉइल, की जो जमिनीमध्ये परत मिसळला जातो. नायट्रिक ऍसिड रिएक्ट्स विथ डिफरंट मिनरल्स इन द सॉइल. हे जे तयार झालेलं नायट्रिक ऍसिड आहे, हे जमिनीमध्ये असणारे जे विविध प्रकारचे मिनरल्स आहेत त्याच्याबरोबर रिएक्ट होतं, त्याची रिएक्शन होते अँड कन्वर्ट्स इन टू सॉल्ट. आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, क्षारांमध्ये होतं. प्लांट्स यूज धिस नायट्रोजन सॉल्ट फॉर देअर ग्रोथ. वनस्पती काय करतात, हा तयार झालेलं जे नायट्रोजनचं जे सॉल्ट आहे त्याचा उपयोग कशासाठी करतं, तर स्वतःच्या वाढीसाठी करतो. ओके, डू यू अंडरस्टूड अप टू दिस? सो आवर नेक्स्ट पॉइंट इज सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवनातून घडून येणार पोषण. ओके, नाउ सी, टू ऑर मोर देन टू डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स लिव टुगेदर. म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त विविध प्रकारच्या वनस्पती लिव टुगेदर एकत्र राहतात. टू फुलफिल देअर नीड्स ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे एकमेकांची पोषणाची गरज भागवतात. त्या प्रोटेक्शन, एकमेकांचं ते संरक्षण करतात. गिव्ह सपोर्ट, एकमेकांना आधार देतात. ओके, तर अशा सहजीवनातून घडून येणारं जे न्यूट्रिशन आहे त्यालाच सिम्बायोटिक न्यूट्रिशन असं म्हणतात. दिस टाइप ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड सिम्बायोटिक न्यूट्रिशन. नाउ सम फंगी ग्रो अराउंड रूट्स ऑफ सम अदर प्लांट्स. आता काही फंगी जे असतात त्या काय होतात, काही वनस्पतींच्या प्लांट्सच्या रूट्सची त्यांची ग्रोथ होते. नाउ धीस प्लांट सप्लाय न्यूट्रियंट्स टू द फंगी. म्हणजे ह्या प्लांट्स काय करतात, महत्वाची जी पोषक द्रव्य आहेत ती स्वतः ऍब्सॉर्ब करतात आणि त्या फंगीला देतात. आणि इन टर्न त्याच्या बदल्यामध्ये फंगी काय करते, फंगी सप्लाय मिनरल्स अँड वॉटर टू द प्लांट्स. त्याच्या बदल्यामध्ये फंगी मिनरल्स आणि वॉटर हे त्या प्लांट्सला सप्लाय करते. अल्ल म्हणजे अशा देवाणघेवाणीतून, बाय गिव्ह अँड टेक दिस प्रोसेस दे कॅन लिव्ह. ओके, म्हणजे ते त्यांचं जीवन जगतात. फॉर एक्झाम्पल लायकेन और लिचेन, हा म्हणजे ही जी प्लांट दाखवलेली आहे त्याला मराठीमध्ये आपण दगडी फुल म्हणतो. मसाल्याच्या पदार्थामध्ये जे काळ्या रंगाचं असतं बघा, साधारणपणे आपण त्याला कढीमध्ये वापरतो. ओके, तर हे जे दगड फुल हे जेव्हा, आता हे ग्रीन कलरचं आहे. ओके, तर हे जेव्हा पूर्णपणे कोरडं होतं, ड्राय होतं, सो इट बिकम्स ब्लॅक इन कलर, ब्लॅक कलरचं होतं आणि हा एक मसाले पदार्थ म्हणून वापरला जातो. ओके, सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इट. सो नेक्स्ट वन इज हेटरोट्रॉपिक प्लांट्स. हेटरोट्रॉपिक प्लांट्स म्हणजेच परपोषीय वनस्पती. ओके, परपोषीय म्हणजे पर म्हणजे दुसरा, पोषण म्हणजे पोषण, परपोषी दुसऱ्यावर पोषणासाठी अवलंबून राहणं. सो दिस प्लांट्स डू नॉट कंटेन क्लोरोफिल. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, की ह्या प्लांट मध्ये पहिली गोष्ट क्लोरोफिल नसतं. ओके, सो दे डू नॉट परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. जर क्लोरोफिलच प्रेझेंट नाहीये तर ते फोटोसिंथेसिस करतील का, नाही करणार. ओके, सो दे डू नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. द प्लांट्स दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड पॅरासिटिक प्लांट्स. म्हणजे अशा प्लांट्स की ज्या दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून राहतात अन्नासाठी, अशा वनस्पतींना काय म्हणतात, पॅरासिटिक प्लांट्स असं म्हणतात. म्हणजेच परपोषी वनस्पती. ओके, फॉर एक्झाम्पल केसकुटा. केसकुटा म्हणजेच, आता सी इन दिस फिगर दिस येल्लोइश थ्रेड लाईक स्ट्रक्चर इज देअर. तुम्ही बघितलं असेल पिवळ्या हळदीप्रमाणे रंगाचे हे जे धागे धागे असतात त्याला मराठीमध्ये आपण अमरवेल असं म्हणतो. ही जी धाग्यांप्रमाणे दिसणारी वनस्पती आहे अमरवेल, ही स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही कारण त्यामध्ये क्लोरोफिल नसतं. ओके, त्यामुळे तिला दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे आता ह्या धाग्यांखाली हे जे दुसरं झुडूप दिसतंय, जे बुश दिसतंय, तिच्यावर ती वेढलेली आहे. ओके, म्हणजे ती तिच्यावर डिपेंड करते अन्नासाठी.
So this yellow thread-like structure is called as cascuta. Now, due to the absence of chlorophyll, the cascuta is completely dependent on other plant. Hence, it is said to be parasitic plant. म्हणून ही जी वनस्पती आहे कस्कुटा ही क्लोरोफिलच्या अभावामुळे अन्न तयार करू शकत नाही आणि तिला दुसऱ्या वनस्पतीवर अन्नासाठी अवलंबून राहावं लागतं. म्हणून तिला पॅरासिटिक प्लांट असं परपोषीय वनस्पती असं म्हटलं जातं. ओके, देन नेक्स्ट इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. इन्सेक्टिव्होरस प्लांट्स म्हणजे कीटकभक्षी वनस्पती. नाउ सम प्लांट्स फीड अपॉन इन्सेक्ट्स टू ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. म्हणजे आता बघा, आपण मागे बघितलं की काही वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. दे आर ऑटोट्रॉपिक प्लांट्स. ओके, स्वयंपोषी आहेत, ते स्वतःच अन्न स्वतः बनवतात. बट सम प्लांट्स दे कॅनॉट मेक देअर ओन फूड मटेरियल. स्वतःच अन्न स्वतः बनवू शकत नाही. सो दे हॅव टू डिपेंड ऑन दी अदर्स फॉर देअर फूड. अन्नासाठी त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. तर सम प्लांट्स फीड अपॉन इन्सेक्ट्स. म्हणजे काही वनस्पती अशा आहेत की त्या वन कीटकांना त्यांचा अन्न म्हणून वापर करतात. सो दीज प्लांट्स ग्रो इन द सॉइल. म्हणजे ह्या वनस्पती सुद्धा जमिनीमध्येच वाढतात. नाव ड्रॉसेरा बर्मानी हॅज अ फ्लॉवर लाईक अपिअरन्स. नाव सी इन दिस एक्झाम्पल, दिस एक्झाम्पल इज गिवन ऑफ ड्रॉसेरा बर्मानी फ्लॉवर. इट हॅज अ फ्लॉवर लाईक स्ट्रक्चर. फ्लॉवर प्रमाणे तिची रचना दिसते आपल्याला. इट ग्रोज क्लोज टू द ग्राउंड. अगदी जमिनीला लागून तिची वाढ झालेली दिसते. इट लिव्ज आर अट्रॅक्टिव्हली पिंक ऑर रेड इन कलर. हे जे ड्रॉसेरा बर्मानी नावाची जी प्लांट आहे, तिचे जे लिव्ज आहेत, पानं आहेत, ते कसे आहेत? अट्रॅक्टिव्हली पिंक ऑर रेड, म्हणजे गुलाबी किंवा तांबड्या रंगाचे आकर्षक अशा कलरची ती असते. अँड हेअर्स ऍट द मार्जिन. आणि साईडला बघा, तिथे आपल्याला हे असे लॉंग हेअर लाईक स्ट्रक्चर इज देअर. लांब लांब असं केसांप्रमाणे असणारी एक रचना दिसते. ड्रॉपलेट्स ऑफ स्टिकी सबस्टन्स फाउंड ऍट द टीप ऑफ द हेअर्स टू अट्रॅक्ट इन्सेक्ट. नाव ड्रॉपलेट्स म्हणजे हे बघा, पाण्याच्या थेंबांप्रमाणे हे थेंब थेंब दिसतेत ना तुम्हाला. ड्रॉपलेट्स ऑफ हे स्टिकी सबस्टन्स म्हणजे तो एक स्टिकी सबस्टन्स आहे, चिकटणारा पदार्थ आहे. हा, तो ह्या केसांप्रमाणे दिसणारी जी रचना आहे त्यावर हे ड्रॉपलेट्स असतात. ओके, आणि ते काय करतात? टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स, म्हणजे त्यांच्या त्या ड्रॉपलेट्स मुळे इन्सेक्ट्स जे आहेत ते त्या फ्लॉवर कडे किंवा त्या प्लांट कडे आकर्षित होतात. ओके, इन्सेक्ट्स गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स दॅट प्लांट. त्या वनस्पतीकडे ते आकर्षित होतात. ओके, अँड देन दॅट प्लांट कॅप्चर दॅट इन्सेक्ट. आणि अशा प्रकारे ज्या प्लांट आहेत त्या इन्सेक्टला कॅप्चर करतात आणि मग त्याचं भक्षण करतात. द सायंटिस्ट जोहान्स बर्मन, हा सायंटिस्ट होऊन गेलेला आहे जोहान्स बर्मन, आयडेंटिफाईड द प्लांट इन श्रीलंका इन 1737 मध्ये. श्रीलंकेमध्ये असणारा जोहान्स बर्मन नावाचा जो वैज्ञानिक होऊन गेला, त्या वैज्ञानिकाने ह्या प्लांट्सचा शोध लावला आणि म्हणून हेन्स द प्लांट इज नेम आफ्टर हिम. म्हणून त्याच्या नावावरून ह्या प्लांटला नाव काय दिलेलं आहे? ड्रॉसेरा बर्मानी. ओके, सो नेक्स्ट सॅप्रोफायटिक प्लांट्स. ओके, नाउ प्लांट्स विच ऑप्टेन द फूड फ्रॉम डेड अँड डिकेइंग बॉडीज ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड सॅप्रोफायटिक प्लांट. सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणजे मृतोपजीवी वनस्पती. ओके, आता मृतोपजीवी वनस्पती म्हणजेच काय? द प्लांट्स विच ऑप्टेन द फूड, म्हणजे ह्या वनस्पती अन्न मिळवतात. पण कुठून मिळवतात? फ्रॉम द डेड, म्हणजे जे मृत मेलेले शरीर आहेत. अँड डिकेइंग बॉडीज, जे कुजणाऱ्या सडणारे अशा ज्या बॉडीज आहेत, ओके, त्यांच्यापासून हे अन्न मिळवतात. तर अशा प्लांट्सला सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणजेच मृतोपजीवी वनस्पती असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल मशरूम अँड ईस्ट, ही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेली आहे. फंगी सिक्रेट्स डायजेस्टिव्ह एन्झाइम्स ऑन द डेड रिमेन्स.
हे जे फंगी आहे हे काय करतात, जे डायजेस्टिव्ह एन्झाइम्स असतात ते त्या डेड रिमेन्स म्हणजे जे मृत शरीर असतात त्यांच्याकडून ते ऍब्सॉर्ब करून घेतात, सिक्रेट करतात अँड दस ऑप्टेन न्यूट्रियंट्स, आणि अशा प्रकारे ते स्वतःच पोषण स्वतः करतात. ओके, म्हणजे त्यावर अवलंबून राहून ते शोषून घेतात थोडक्यात. ओके, सो दीज आर द सी इन दिस फिगर वी हॅव शोन द एक्झाम्पल ऑफ मशरूम हियर. ओके, सो स्टुडंट्स टुडे अगेन वी विल स्टॉप हियर. नेक्स्ट पॉइंट वी विल सी इन अवर नेक्स्ट लेक्चर. टिल देन गुड बाय, बी सेफ अँड बी हॅपी. थँक्यू.